सर्वांना सुप्रीम जय भीम, नमस्कार। मी ॲडव्होकेट विलास राऊत, माजी सरकारी वकील, जिल्हा न्यायालय नागपूर आणि अखिल भारतीय संयुक्त अभिभावक मंच महाराष्ट्रप्रदेश अध्यक्ष। मित्रांनो, आज मागच्या 2-3 दिवसापासून आम्ही काही समाजकंटकांवर FIR दर्ज झालं पाहिजे म्हणून आम्ही समाजाचे वेगवेगळे प्रकारचे घटक, आम्ही सगळे लोक बर्डी पोलिटिशनमध्ये संविधान चौकामध्ये आम्ही अक्षरशः इथे ठाण म्हणून बसलो होतो। आणि आज आम्हाला एक समाधानकारक उत्तर बर्डी पोलिटिशनकडून, ACP नंदनवार साहेबांकडून आम्हाला मिळालेलं आहे, त्यामुळं आज आम्ही इथे थोडं आम्हाला समाधान मिळालेलं आहे। मित्रांनो, 25 तारखेला जी घटना घडली, जी निंदनीय घटना घडली, की या नागपूरमध्ये या संविधान चौकामध्ये हे संविधान चौक जो आहे, इथे भव्य हा जो विश्वप्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा आहे, इथे हे आमचं बौद्धधम्य स्थळ आहे। आणि या स्थळावर BJP च्या काही समाजकंटकांनी या स्थळावर येऊन इकडे बाबासाहेबांच्या गळ्यात हात टाकला आणि त्यांचं जय जयकार न करता त्यांनी जय श्रीरामचे नारे लावले आणि आमच्या भावनाशी खिलवाड केला, त्यांनी आमच्या धार्मिक भावना दुखावल्या। आणि त्यामुळं, आणि विशेष बाब म्हणजे या संविधान चौकातली जे काही रेलिंग होती, जे काही इथे छोटे मोठे थांब आहे, याची सुद्धा नाजूक केलेली आहे। म्हणजे आमच्या धार्मिक स्थळाची नाजूक केली, आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, आणि त्यामुळं आमच्या समाजाचे सगळे संतप्त नागरिक आम्ही बर्डी पोलिसांच्या घेराव घातला होता। आणि मागच्या 2 दिवसापासून आज आम्हाला थोडंफार यश मिळालेलं आहे। आमच्यातल्या 4 ते 5 लोकांची बयान ACP नंदवर साहेब यांनी घेतलेले आहेत, आणि हे बयान त्यांनी घेतलेले आहेत, आणि या बयानानंतर त्यांनी त्यांची चौकशी चालू आहे। या चौकशी दरम्यान 100% FIR दर्ज होईल, त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे ACP नंदनवार साहेबांनी, की तुमच्या या तक्रारीमध्ये सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे, त्यामुळे तुमच्या तक्रारीनुसार FIR दर्ज होतील। त्यामुळं माझ्या बौद्ध बांधवांना एक आग्रहाची विनंती आहे की वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला करावी लागेल। आपल्या सगळ्याचे बयान झाले असताना सुद्धा जर कदाचित सन्माननीय ACP नंदवळ साहेब यांनी जर FIR दर्ज करून नाही घेतला, तर त्याच्या पलीकडची सुद्धा भूमिका आपण अदा करू। कारण मी माजी सरकारी वकील होतो नागपूरच्या जिल्हा न्यायालयामध्ये, आणि विशेष बाब म्हणजे अशी की मी ॲट्रॉसिटी स्पेशल कोर्टामध्ये सरकारी वकील होतो। मला कल्पना आहे पूर्णपणे कशा पद्धतीनं गवादारांना फोडण्यात येतं आणि कसं काय ते पेशला कमजोर करण्यात येतं, याची मला प्रॅक्टिकल अनुभव यायचा। पण मी जातीने लक्ष देईल या मॅटर्समध्ये, की या मॅटर्समध्ये जर सन्माननीय ACP नंदवा साहेब यांनी जर FIR दर्ज करून नाही घेतले, आता सध्या चौकशी झालेली आहे, चौकशी दरम्यान FIR मध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, असं असताना सुद्धा जर पोलीस डिपार्टमेंटने FIR दर्ज नाही करून घेतले, तर समोरची कारवाई आम्ही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करून या संबंधितांवर जिल्हा न्यायालयातून आम्ही त्यांच्यावर FIR दर्ज करू, याची मी तुम्हाला शाश्वती देतो। आणि विशेष बाब म्हणजे अशी की या ठिकाणी, या पवित्र ठिकाणी अशा प्रकारची निंदनीय घटना दुबारा घडली नाही पाहिजे, म्हणून मी माझ्या सगळ्या समाज बांधवांना मी त्यांना जाणून करून देऊ इच्छितो की इथे जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या रॅल्या काही येतात, त्यावेळेस तुम्ही सजग व्हा इथे, आणि इथे त्यांना जुते घालून, बूट घालून बाबासाहेबांच्या पुतळ्यावर जाऊ नका देऊ, कारण हा आमच्या धर्माचा अपमान आहे। हा आम्ही ज्यांना दैवत मानतो, आमच्या या धार्मिक भावना त्यांच्या या कृतीने दुखल्या आहेत, इथल्या रेलिंग तुटलेले आहेत, इथले ते खांब तुटलेले आहेत, तिच्या बगीचाची नाजूक झालेली आहे, हे सगळं असताना सुद्धा शोकांतिका अशी आहे की आपल्याच धर्मातले काही लोक, काही नेते मंडळी या मनुवाद्यांसोबत वर्त त्या बाबासाहेब पुतळ्यावर उभे होते, हे अतिशय चुकीचं आहे। आपण मनुवाद्यांचा साथ नाही दिला पाहिजे, आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये जो बाबासाहेब की बात करेंगा हा उसीको चून के लाएंगे, जो हमारी बात करेंगा हम उसको चून के लाएंगे। आणि विशेष बाब म्हणजे अशी की जे 130 एकर जमिनीचा वाद आहे नारा उत्तर नागपूरमध्ये, ते 130 एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कसाठी डिक्लेअर केलेली आहे, आणि ती जी जमीन आहे ते आपण मिळूच कोणी हातीमध्ये। त्यामुळं मी सर्वांना एक निवेदन देतो, सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो, सगळ्यांना आवाहन करतो, का तिथे जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा, आणि
आपल्या सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी एक प्रेशर ग्रुप बनवून आपल्या समाजाचा उद्धार कसा होईल, बाबासाहेबांनी जे आपल्याला मार्गदर्शन दिलं, जे आपल्याला एज्युकेशन दिलं, जे आपल्याला पॉवर दिली, या पॉवरच्या माध्यमातून आपण आपला सगळ्या लोकांचा एक पॉवर ग्रुप बनवून आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंटरनॅशनल पार्कचा जो मुद्दा आहे तो आपण पूर्ण करू आणि या शासनाला भाग पाडू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हे बनले पाहिजे, जेणेकरून संपूर्ण जगातील सगळ्या विद्वान लोकांचा ओघ ह्या उत्तर नागपूर महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये उत्तर नागपूरमध्ये नारा या ठिकाणी येईल आणि त्या एरियातल्या संपूर्ण लोकांचा आहे एक त्यांचा एक वेगळं त्यांना एक वेगळं हे मिळेल, त्यांना एक जोश मिळेल, त्यांना पावर येईल आणि त्यांचा सुद्धा उद्धार होईल. धन्यवाद मित्रांनो. जय भीम. जर का एफ आय आर दर्ज करून नाही घेतली तर येत्या एक दोन दिवसांमध्ये आम्ही एक पत्रकार परिषद घेऊ आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमची समोरची काय रणनीती राहील आम्ही ते डिसाईड करू. ॲक्च्युली उद्या मला पुसद या ठिकाणी बेलोरा या गावामध्ये बुद्धविहाराची जमीन आणि एक स्मारक भवन यामध्ये जो काही बजरंग दल आणि आपल्या लोकांमध्ये जो काही वाद झाला त्याच्यामुळे 80 ते 90 लोकांवर एफ आय आर दर्ज करण्यात आलेली आहे, खोटे एफ आय आर दर्ज करण्यात आलेले आहे. त्यामुळं आम्ही उद्या सकाळी पुसद या ठिकाणी जात आहोत 5-7 मोठे लोक आणि तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे लोक, भीम आर्मीचे लोक, त्याच्यानंतर तिथल्या वेगवेगळ्या संघटनेचे लोक हे तिथे उपस्थित राहणार आहेत, वेगळ्या समाजाचे वेगवेगळे घटक तिथे उपस्थित राहणार आहेत. आम्ही त्या सगळ्यांची चर्चा करू आणि ते 80 लोकांवर एफ आय आर झालेले आहे त्याच्या मुळामध्ये जाऊ आम्ही आणि यांनी जे काही जे डोकं फोडले आपल्या लोकांचे, लोकांना अत्याचार झालेला आहे, या अन्याय अत्याचार वाचा फोडण्यासाठी आम्ही उद्या पुसद या ठिकाणी जात आहोत आणि तिथली सगळी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आम्ही अवलोकन करून त्यामध्ये काय आम्हाला करता येईल त्याची समोरची आम्ही बाजू मांडणार आहोत, जेणेकरून आपल्या धर्माच्या लोकांवर कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचे हमले होता कामा नये. विशेष बाब अशी की सत्ताधारी लोक जे म्हणतात ना की आम्ही SC ST लोकांसाठी खूप आम्ही कार्य करत आहोत हे 100% चुकीची गोष्ट आहे, ही दिशाभूल करणारी गोष्ट आहे. आज आमच्या समाजातले हजारो लाखो लोक बेरोजगार पडलेले आहेत आणि यांना रोजगार नाही आहे, यांचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो. मात्र हे सरकार म्हणते की आम्ही SC ST लोकांसाठी खूप काही करत आहोत ही चुकीची भ्रामक कल्पना आहे. म्हणून येत्या इलेक्शनमध्ये या सगळ्या सत्ताधारी लोक जे आहेत ना हे मनोवादी लोक, या मनोवादी लोकांना त्यांचा रस्ता दाखवा तुम्ही आणि आपली युनिटी दाखवा आणि युनिटी दाखवून ती स्वतः सक्षम आहात, सगळे समजदार आहात, तुम्ही जास्तीत जास्त आपल्या लोक आपल्या विचारच्या लोक कशी निवडून येतील त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या मित्रांनो.